आपली थापडी या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 2 दिवसाच्या वरचा कालावधी जे आहे ते झालेला आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली असावी याचा एक अंदाज बघूयात। कारण की चित्रपटाची ऑफिशियलरित्या कोणतीही कमाईचे रिपोर्ट जे आहे मेकर्सद्वारे काही उलगडण्यात आलेले नाही आहे। त्याचे कारण तर चित्रपटाच्या मेकर्सलाच माहीत असेल की चित्रपटाचे मेकर्स का चित्रपटचे बजेट असेल, स्क्रीन काउंट असेल किंवा चित्रपटाचे जे कमाई आहे ते दाखवत नाही आहे। बाय द वे हा जो चित्रपट आहे शिव प्रताप गरुडचे या मराठी चित्रपटासोबत क्लॅशमध्ये प्रदर्शित झालेला आहे। या दोन्ही चित्रपटाला 5 दिवसाचा मोठा वीकेंड जाहीर मिळालेला आहे। सरासरी 3 दिवसाचा वीकेंड प्रत्येक चित्रपटाला भेटतो, परंतु हा या चित्रपटाला 5 दिवसाचा वीकेंड जाहीर मिळालेला आहे। श्रेयस तळपदे, मुक्ता बर्वे असतील, संदीप पाठक असतील यासारखे मोठमोठे कलाकार या चित्रपटामध्ये आपल्याला लीड कास्टमध्ये काम करताना जाहीर दिसत आहेत। खूप दिवसापासून चित्रपटाची सोशल मीडियावरती चर्चा देखील चालू होती, चित्रपटचे टीजर आले, ट्रेलर आले, प्रेक्षकांनी चांगला रिस्पॉन्स दिला। परंतु जेव्हा एखादे हिस्टॉरिकल छत्रपतींचे शिवाजी महाराजांच्या जीवनावर त्या चित्रपट येतो आणि त्याविरुद्ध एखादा फॅमिली ड्रामा जर चित्रपट येत असेल तर प्रेक्षक नक्कीच जे आहे छत्रपतींना पहिली जे आहे एक प्रेफरन्स देतील माझ्या मते तरी, की लोक पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्रपट बघतील, त्यानंतर जे आहे एक फॅमिली ड्रामा चित्रपट बघण्यास जातील। मेकर्सनी थोडं या चित्रपटाला लेट प्रदर्शित करायला पाहिजे होते, जेणेकरून याही चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन आणखी चांगले होऊ शकले असते। जेवढे चालू आहे आता तेवढे चांगले आहे, परंतु आणखी बेटर झाले असते। तर तुम्ही हा जो चित्रपट आहे आपली थापडी बघणार आहात का नाही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। यासारखेच व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघण्यासाठी तुमची खूप खूप धन्यवाद।